मंगार वाले भाभी, ओ भाभी कुछ है क्या? भंगार भिंगार मंगार वाले कौन पाइजे? भाभी भंगार भिंगार है क्या कुछ? भंगार वगैरह तो नहीं है, पन माहित नहीं माला पन आहे कने घरी हिंदी में, हिंदी में बात करो ना, मेरे को मराठी नहीं समझ में आती। भंगार वगैरह तो नहीं है, घर पे कोई नहीं है अभी, आप बाद में आइए। घर पे कोई नहीं, फिर थोड़ा सा पानी मिलेगा? हाँ रुको लाती मैं। हाँ भाभी जल्दी करो ना, मेरे को अभी दो चार घर लेने के बाद बहुत। हाथ देते थैंक यू। भाभी इधर मेरे को थोड़ा सा मुंह धोने का। हाँ उधर पानी धो लो। ठीक है ठीक है। सुनीता आज काम आना लावली तो लगे पैसे मागते बाय, तर पैसे द्यावा लागते आणि लगेच पैसे द्यावा लागते तर लगेच वाजाचं पैसे मागत बाय। अश्विनी सकाळी इथं जसा पाकिट ठेवलं होतं काही गडबडीने मी आण पुढं गेलं काही ना बाया काही केलं पण आठव ती पुरीला काम आणा लावलं आणि ती लगेच पैसे मागते बाय, तिला रोख द्यावा लागते आणि पैसे कुठं टाकले कुठं अगं पुरी हो कुठं आहे ग अश्विनी काय गावाना बाया कुठं टाकलं कुणा आठव काय करावं बाय आता अश्विनी इकडे या की गा अगं सकाळी इथं पाकिट ठेवलं होतं मी आणि ती मोल करीन लावली ती रोख पैसे मागते तिला द्यायच्यात माझं पाकिट होत इथं कुठे तिला पैसे देऊन दे ना। किती पैसे होते माझं बरंच लय होत त्या दादा त्या बायला रोजंदारी द्यायची म्हणल्या आता मी बी तुझी सगळ्यात जाणार प्रत्यक्ष माहित असं मी आताच आली तुमच्या इचर बर तिला मार बर हाका ए मार बाय हाका कुठलं कोणा तिथलं बावळ्या बोकाची कार्टी बघ
तुत्ताने तिला कवा एवढं दिया रात उगी निघीच तो मला काय गावाना बाई चिवड होत पुढे सकाळी माया नाही दिया ना रात मला ते कळत नाही कोर सुसत नाही आणि ती बावळी कवा दिया दिय अग चल ना काय करते घरात परती का आले आले चल मग हिरवळ तिचे जेवण घर टाकणं बेकार काम आहे चुकीचं काम आहे दुगीने राणा जायचं मला हिच्या जेव्हा घर टाकायचं होय नाही तू घरी होते मला माहिती म्हणजे अशीच होती तुम्ही ध्यान पण हिरच ठेवलं नक्की मग शेतच होत सकाळी बाहेर ठेवलं होत नाही ना उच्च किले सगळं नाही मला तर नाही दिसलं तू काय करत होती दिवसभर घरी मग मी आतले काम आता आम्ही दोन घरी कुणी आलत का होय आलत का कोणी एक भंगारवाला आला होता आता इकडे आलं का इकडं घरात कुठं नाही त्याला पाणी लागत होत पाणी दिला गेला हो पाणी प्याले तो आलता ना फार मग खिरी त्याची बरं घेतो गेटच्या आलता का गेटच्या हा इथं बसला होता पाणी प्यायला बरं केलं बघ या पुरीने कसा उद्या करून ठेवला बघ बरं मार बर हाकाल बघ बरं कुठची केला ते भांगारवाला कोणीकडे दुपारी आलता कवा होय बाई आता ते कुठं आता कसला करायचं वाटलं तुला काय करायला हवा ग घरी राहून बघू दे केला तुला कुठे चाललं होतं भांगारवाला इकडं बोरवाय पाणी दिया त्याच्या मड्याव आता मला काय माहिती तर त्याला ताण लागली होती मग मी पाणी दिलं फक्त मला काय माहिती तो आता काय करायचं मारकी पोराला हा का बघत ती तरी कुठं तरी गाडी गुडी बघते त्याची दोन गाडी अजून नाही आली ती उमरल्या गाड्या तर पार करून बसली घरी बस घरी ठेवाव का नाही ठेवाव तुला काय कराय घरात ना तुला सांभाळा आहे ना घरातल्या वाटोळ करीत बघारवाला पार घरात येऊन त्याला पाणी देते गेटच्या त्याला येऊन द्यायचं काम नव्हतं तुझं आता मला काय माहिती तुम्ही इथं बाकी ठेवलंय म्हणून मला सांगून तरी जायचं कळत नाही का घरात काय काय वस्तू का असते काही मनुष्य आपलं घर आहे मला गेट चॅट ठेवत असत का बाहेर घेत काय उदळण मला काय माहिती आता घरात ठेवायचं ना मग पाकिटात पैसे होते तर अगं पण गेट लावल्या आताच आलं हे गेटच्या बाहेर नाही आलं नाही राहत म्हाताऱ्या माणसा द्याल गडबडीने म्हणत सगळं नेत असते मोपली तर राहिलं इथंच तो द्या नाही द्यावा का मग काय गरज होती का त्याला इथं बागारवाल्याला बोलवायची मला नव्हतं माहिती तुम्ही इथं पाकिट ठेवलं होतं म्हणून अगं पण तुला नाही दिया मला नाही दिया राहिलं सगळं द्यायचं तुला नाही माहिती इथं इथं काय बोलवायचं बाय आलो काय काय तसं ठेवलं असं मग गेले असते त्या आंघोळ करून रोज आंघोळ चालले मी तर ठेवी त्यात ना काम आता काय करायचं माहिती तो घेऊन जाईल म्हणून ते बंगारवाला कसला होता कुरी कुरी आला कुणीकडे गेलाय कसली गाडी होती त्याची टू व्हीलर होती असं सामान होत त्याच्या गाडीवर काय थोडा काय पुरगी चवची घरी ठेवायच्या लायकीची वय हा तिला घर सांभाळा येत आहे का नीट आता काय करायचं पैसे किती होती आता काय सांगू तुला सरळ बसू का तुला सांगून म्हणजे सगळी माया दोपाट्या घालाय मोकळी वाते 10 रुपये होता का 5 होत तुला सारं सांगते मग सांग त्या पोरांना कसला बागार होला होता त्याला सांग कसली गाडी होती ती पोराला सांग आधी म्हणजे मग पोरस होती म्हणलं बाय तर या बायाला काय देवा आता रोजंदारी जातोच त्या बायाला मी सांगाय मग म्हणा हा जा म्हणा आज नाही भेटणार रोंदे देऊ कुठं रोडला थांबलेत का हा सांग सांग हा का मारून बाहेर काय ह्या कार्तिनी घरी ठेवून उद्या करून ठेवला ही घर सुद्धा उद्या इकिन घरी नसली हिचा काय बारवासा नाही गैरविश्वासी पोरगी हिला काय कळत आहे गेट चात पार नाही घरवाला बुडीला लईच पोरगी बेकार आहे बाई काय खरं नाही पण त्या बायाला देता येईल सकाळ पण बाकीचीच काय वाट माझ्या पैशाची काय तर ह्याची काय सोय करायची आता पहिली सुई लावा दोघी झाली तुम्ही काय ठेवा तुम्हाला गेटच्या त्या बाबाला बोलवायची गरज नव्हती बागारवाल्याला माझी आधी इथं काय काय वस्तू गेली ती मला घरात बघावं लागल आणि मग तुमचा सुंभार बघते तोवर तुम्ही घरात घ्यायचं नाही माझ्या पाकिटात सुई लावायची ते बागारवाला बघा आणि तवा माझी सुई लावा तवा घ्या घरात नाही चला हरा हो बाया घरात ना तुला बघा येत नाही म्हणजे काय तू पोरगी आहे का काय आता मला माहिती का तुम्ही इथं ठेवून गेले म्हणून सांगायचं तरी की मी इथं ठेवून गेले म्हणून असं पाकिट आहे काय मला गडबडी नाही राहिले तुला कळत नाही का आपल्या घराच्यात नाही येऊन देवा दुसरं म्हणून मला तर दिसलं पण नव्हतं तिथं ते आता दिसाय काय उघडं होतं का इथं ठेवलं होतं याच्या खाली गादीच्या
त्याला तहान लागली होती म्हणून पाणी दिलं फक्त. आता मला माहिती तू घेऊन जाईन म्हणून. नाही बरं केलं. ताई इकडे या ना 2 मिनिटं. काय ग लय मोठा प्रॉब्लेम झाला. आता पाकिट पाकिट चोरी गेले. आता याच्यापेक्षा काय मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अहो मी आईना काही सांगितलं नाही पण माझा फोन पण नाही सापडत आहे. खूप वेळची शोधते पण सापडतच नाही आहे. कसं सापडेल ग? आता पाकिट नाही म्हणलं फोन तरी कसा ठेवून देऊ? कुठं ठेवला तुम्ही मोबाईल? मोबाईल कुठे ठेवला होता? तिथं रांगणीवर. तिथं शेजारीच ठेवला होता रांगणीच्या. पाणी द्यायला तांबे घ्यायला आत गेले आणि तिथंच ठेवलं. नंतर सापडलाच नाही तिकडं तो. तोंड धुवायला गेला होता तिथं. मग मोबाईल गेला. आता आता जस होईल तस जस होईल तस जस होईल तस. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हीच पाहिलंच असेल की याच्यासोबत काय घडलं आणि कसं घडलं. हो मला हे सांगायचं तुम्हाला की हो प्रत्येक जण ह्या भंगारवाल्यासारखे नसू शकतात. पोटासाठी फिरतात. पण आपण अनोळखी माणसावर विश्वास ठेवायचं काम नाही. त्यांना घरात आपल्या पाऊल ठेवू द्यायचा नाही. ह्या असे प्रसंग तुमच्यासोबत घडू शकतात त्यामुळं तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यावं लागणार आहे. तुम्ही पाहिलं असेल ना अशीच काळजी घ्या तुम्ही. असं तुमच्यासोबत घडू नये अशी माझी इच्छा आहे. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तेवढी कमेंट केली तर फार बरं होईल बरं का. धन्यवाद.